अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील लोंढरे येथे गुरांच्या गोठ्यात फार मोठी भीषण आग लागली होती। शॉक सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या आगीत एक गाय, दोन वासरे दगावली असून उर्वरित पशु या आगीत होरपळून निघाले आहे। अग्निशामक दलाची गाडी पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे तरुणांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग अतिशय भीषण असल्यामुळे अग्निशामक दल आल्यानंतरच आग आटोक्यात आणली। या आगीमुळे शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। लवकरात लवकर ही नुकसान भरपाई शासनाने मिळवून द्यावी अशी विनंती शेतकरी करीत आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेर तालुक्यातील लोंढरी या गावी आलो आहोत। येथे काल रात्री 12:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे। त्यामध्ये एका गायीची मृत्यू झालेला असून त्यामध्ये एका बछड्याचा देखील मृत्यू झालेला आहे। तसेच एक म्हैस आहे, तिचा डायरेक्ट डोळा निकामी झाल्याची घटना घडलेली आहे। तर आता आपल्यासोबत लोंढरी गावचे सरपंच हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। आग कशी काय लागली, काय झालं नेमकं? काल रात्री 11:30-12 सुमारास इथं आग लागल्याचं गावात कळालं। बहुधा ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी सगळ्यांची भावना आहे, चर्चा आहे। त्याच्यामुळे आग एवढी प्रचंड होती, गावातल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, शेजारच्या पाजारच्या लोकांनी आग विझवण्याचा इथे प्रयत्न केला, परंतु ते शक्य न झाल्यामुळे आमच्या पोलीस पाटलांनी पोहूर पोलीस स्टेशनचे PI खताळ साहेब यांना फोन करून सांगितलं। त्यांनी तातडीने घटनास्थळी या ठिकाणी भेट दिली आणि 2 तास थांबून त्यांनी जामनेरच्या अग्निशमन दलाचं पथक या ठिकाणी पाचारण केलं आणि त्याच्यानंतर ते आग विझवण्यात यशस्वी ठरले। या आगीमुळे या ठिकाणी 4 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2 गुरं तर जागीचं आगीमध्ये भस्मसात झालेले आपण पाहिलं असेल, आणि बाकी त्या आगीच्यामुळे दुखापत झालेले जी इफेक्टेड आपण म्हणतो असे जवळजवळ 10-12 गुरं, 15 गुरं त्या ठिकाणी आपण शाळेत बघितले। त्याच्यापैकी डॉक्टर राठोड आमच्या पौरचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यातही 4-5 जनावरं जी आहेत ती दगावण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलं शेतीउपयोगी साहित्य असेल, अगदी दोरखंड असतील, ठिबक सिंचन असेल, भूस चारा, काही लाकडी अवजारं, ह्या सगळ्यांचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। धनधान्यसुद्धा या ठिकाणी होतं, काही गहू होता घरी, त्यांच्याकडे जागा कमी असल्यामुळे या गोठ्यातच ते ठेवत होते। तर असं या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 4 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। MSCBचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आमच्या तलाठी मॅडम स्वाती बांगरस मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत। जवळपास सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी सकाळपासून कामाला लागलेली आहेत
आणि सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं आहे याबद्दल मी समाधान आहे. माझी अशी विनंती राहील एक सरपंच या गावाचा सरपंच या नात्याने की शासनाने या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत केली पाहिजे. कारण त्यांच्याकडे गुराढोरांची जीवितहानी झालेली आहे. त्यांचं साहित्य जे होतं शेतीसाठी वापरणारं ते नष्ट झालेलं आहे. अनेक प्रकारचं जे शेतीसाठी लागणारं जे वस्तू असतील खत असेल काही धान्य असेल ह्याचं नुकसान झालेलं आहे. तरी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण या बाबतीत ठोस निर्णय घेऊन जास्तीत जास्त लाभ आमच्या या शेतकऱ्यांना देण्यात यावा. ते पंचनामे आता आमच्या तलाठी मॅडम या ठिकाणी करतायत. तरी संभाव्य म्हणजे अगदी 5-7 लाखाच्या घरात हे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर डिटेल्स त्या बाबतीत आता तलाठी मॅडम या ठिकाणी पंचनामे करण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्याला आपल्याला नंतर कळेलच. आहेत आत्ता आपल्यासोबत तलाठी मॅडम आहेत तर आपण त्यांच्याकडून देखील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. मी लोंढरी बुद्रुक येथे तलाठी म्हणून कार्यरत असून सदर ठिकाणी आग लागल्याचे मला समजताच मी इथे हजर झाले असून येऊन इथे बघितलं की अरुण शिवाजी पडोळ आणि इतर 3 जणांचे गोटे इथे एकाच ठिकाणी असून त्यामध्ये सगळे त्यांचे शेतीचे अवजारे धनधान्य आणि त्यांची जनावरेसुद्धा इथेच बांधलेली होती. तर सदरची आग जर जास्तच भीषण असल्याने एक गाय आणि एक बछडा इथे जागेवरच मृत झालेले तसेच इतर जनावरेही इथे बांधलेले असून ते जनावरेसुद्धा अतिशय जास्त भाजलेने गंभीर जखमी झालेले असं त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तसेच जनावरांचा चारा आणि कुट्टी किंवा त्यांचं शेतीसाठी ठेवलेलं खताच्या गोण्यासुद्धा इथे जळून खाक झालेल्या आहेत. तसेच ठिबकच्या नाळ्यासुद्धा त्यांच्या जळालेल्या आहेत. असं बरंचसं त्यांचं नुकसान झालेलं आहे. तसेच त्याप्रकारे पंचनामा करणे चालू आहे. तर आत्ता आपल्यासोबत पशुवैद्यकीय डॉक्टर राठोड हे आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या माहिती जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर राठोड पशुवैद्यकीय दवाखाना पाहूर इथे कार्यरत असून संध्याकाळी रात्री मला कळालं की बा इकडे शॉर्ट सर्किटमुळे काही जनावर 2-3 शेतकऱ्यांचे अरुण शेवाळे दीपक दीपक पडवळ परत अजून कोण दीपक अरुण आणि शिवाजी पडवळ ह्या 3 शेतकऱ्यांचे त्यामध्ये एक गाय हे 7-8 महिन्याची गाभून असून ती मृत पावलेली आहे. त्याच्याबरोबर 1 महिन्याची वगार आहे ती मृत पावलेली आहे आणि 1 म्हैस आहे की तिची गाभून आहे 6-7 महिन्याची ती पण जवळपास मृत खूप सिरियस आहे. आणि याच्यामध्ये 4-5 जनावरं हे अबू 60% बंद झालेले असल्यामुळे याचा आपण औषधोपचार करतो आहे. तरीबी बरेचसे जनावरं ह्याच्यातले काही दगावू शकतात पण तरी आपण त्याचा औषधोपचार करून फॉलोअप घेत आहोत आणि काय जे असेल त्याचं पोस्टमॉर्टम करून आपण त्यांना निदान करून ते सर्टिफिकेट आपण देऊया त्यांना. ओके. तर तुम्ही इथे बघू शकतात की संपूर्ण धान्याला आग लागलेली आहे. तसेच या आगीमध्ये संपूर्ण धान्य हे जळून खाक झालेलं आहे. तसेच इथे काही गहू होते तर काही तूर आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की हे तूर पूर्णपणे जळालेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात आणि भीषण प्रमाणामध्ये आग लागल्याचे समजलेले आहे. तसेच तुम्ही इथे बघू शकतात की इथे जी मोटर होती तिला देखील खूप प्रमाणात आग लागलेली व अक्षरशः ती जळून खाक झालेली आहे. तर आपल्यासोबत शेतकरी योगेश पटोळ हे आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. माझ्या गुरांच्या जवळ असलेला शॉर्ट सर्किटमुळे झाला असल्यामुळे तिथे प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे माझे गाय जर्सी गाय ही 8 महिन्याची गामन असून ती पण दगावलेली आहे व त्याचप्रमाणे बाकीचे गुरं 5 ते पण सिरियस जखमी आहे. त्याप्रमाणे माझ्या शेतीचे अवजारे पण नुकसान झालेलं आहे भरपूर आणि माझे खत आणि ते सर्व बेकामी झालेलं आहे. ज्या खांबाजवळच विजेचा खांब आहे. हां, विजेच्या खांबामुळे काल रात्री साधारणतः 12:45 आसपासमध्ये आगीचे डोंब उसळले होते या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग वगैरे ज्यांना कळलं त्यांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला. काल रात्री जर तुम्ही अवस्था बघितली असती या गावची तर अक्षरशः अग्नितांडव या ठिकाणी चालू होता. साधारणतः 12:45 आसपासमध्ये घटना घडत असताना आगीचे लपटा 1-1 किलोमीटरवरनं दिसत होत्या. एवढं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी चालू होतं. तर आमचा जो तरुण वर्ग होता तो हंडा कळशी बादली जे मिळेल ते मिळून या ठिकाणी पोहोचत होता. आपण जर बघितलं असेल गायीची अवस्था बघा तुम्ही काय झाली या ठिकाणी.
बछडे मेले आहेत जागेवरती आणि म्हशीसुद्धा होरपळल्या आहेत. त्यामुळे पशुधन जेवढं होतं ते पशुधन या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. धान्य वगैरे होतं, पाईपं ठेवलेली असेल वरती, तुम्ही बघा पत्रांची अवस्था बघा, पत्र वगैरे सगळी जळालेली आहे पलीकडेसुद्धा, तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे मी शासनाला अशी विनंती करीन, शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार झाल्याचं प्रथमतः असं वाटतं आहे सगळ्यांनाच, कारण इथं आगीचे तार आहे वरती जर गेले. त्यामुळे मी MSEB ला विनंती करेन की लवकरात लवकर उपाययोजना करा आणि ग्रामीण स्तरावरती मी अशी विनंती करतो की आमचे शेतकरी बांधव आहेत सगळे, एक ग्रामस्थ म्हणून लोंढरी गावचे, या ठिकाणी मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर शासनाकडनं, माझी विनंती आहे की काहीतरी त्यांना फुलना पोळ्याची पाकळी का होईना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल. साधारणतः 8-10 लाखाच्या घरात नुकसान झालं आहे या ठिकाणी. गाई म्हशी आता तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही बाहेर उघड्यावरती लावलेले आहेत, अक्षरशः रात्रीच्या वेळेला थंडीचा वेळ असतो, दुपारी ऊन तापतं, त्यामुळे त्या जनावरांची व्यथा आता मांडू शकत नाही आम्ही काय ती. त्यामुळे लवकरात लवकर माझी एकच विनंती आहे की आपण आर्थिक मदत या शेतकऱ्यांना देण्यात यावी. मी श्रीकृष्ण भागवत बोलतो आहे, या गोठा माझाच होता. हे ठीक 11:30 वाजता नुकसान झाले रात्री वीजमुळे. हे मला भरपाई पाहिजे, माझं भरपूर शेतीचा अवजार होता, ठिबक वगैरे पाईप वगैरे होते या ठिकाणी, आणि चारा तर हा दिसतो असे तुम्हाला, ढोरांचा चारा होता. किती रुपयांपर्यंत नुकसान झालं? माझं झालं तरी 3-1 लाखापर्यंत झालं नुकसान. हा ठिबकचं माझं पक्क बिल आहे, इमलकू मारखल्ड, ठिबकचं पाईप वगैरे 7 एकर ठिबक करेल मी ना, ते बंडल होते सर्व काही होतं, पक्क बिल मी देऊ शकतो तुम्हाला गव्हर्नमेंटला. आणि मग शासनाकडून तुमची काय मागणी? 3 लाख रुपये मला पाहिजे बुवा. मॅडम मी एक बोलतो, मी म्हणजे आपलं घर यांच्या घरापासून थोडंसं अंतरावर आहे, मी इथे बाजूनच एक घर बनवून त्यांनी, पण मग ताराच्यामुळे जे नुकसान झाली यांची, हे पेरणीमध्येच माली एक माणूस मरून जात होता. ज्या टायमाला आम्ही नाही ना आऊट टाकलं होतं गाडीमध्ये, त्या टायमाला गाडीले वरे आऊट उचललं की ते तारा लटसून, तर त्याच्यामुळे हे तुम्ही तेवढी लाईन लावा ना, आमचं तेवढं म्हणणं आहे की आवडी त्यांची नुकसान भरपाई करून द्यावा सर्वांसाठी, आणि ताराची पहिले व्यवस्था लावा त्यांनी, कमीत कमी एखादा पोल लावून त्यांनी हिची नुकसान होणार नाही बघा, अशी याच्या पुढे कोणाची तेवढी आमची मागणी, बस दुसरं काही नाही. त्यांची पुरी नुकसान भारतानाच होता बा, येस ठिकाणी आपलं घरात तर काही ठेवू शकत नाही आपण, शेतीचा अवजार घरात काही ठेवू शकत नाही आपण, काय ते गोठ्यातच ठेवू शकतो शेतीचा अवजार, त्यामुळे आपले नुकसान झालं रात्री. मी खुद घरी होतो आणि मी शेतात होतो. द्या त्यांची तुम्ही जोडदाड करून द्या, आमची आवडी मागणी आहे, आणि यात लाईनची जोडदाड लावा, कारण येडी ना हे तार पूर्ण झाडाले असे वारा उदांचे भर सच्चे ना असे हलून जातात ते तार, आणि पूर्ण शॉर्ट सर्किट होऊन जातं. याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, गोठ्याला कशा पद्धतीने आग लागली हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, तसेच आत्ता त्यांचे जे काही आर्थिक नुकसान झालेले आहेत याबाबत सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन गौरव गोसावीसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, लोंढरी. हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.